पण तुम्हाला नाही वाटत? गेल्या 10-15 वर्षामध्ये मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम चालू आहे. अनेक हेड ऑफिसेस जे मुंबईत होते ते कुठे अहमदाबादला जात आहेत, कुठे दिल्लीला जात आहेत. मुंबईमध्ये राग असलेली, मुंबईवर राग असलेली माणसं दिल्लीत बसली आहेत आणि त्यांना मुंबईचे पाय कापायचे. मराठी माणसाला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही दिल्लीच्या तख्ताला आव्हान देऊ शकत नाही. पण तुम्ही हे विसरून तुम्हाला चालणार नाही की दिल्लीच्या तख्ताला पहिल्यांदा आव्हान जर कुठनं मिळालं असेल ते या महाराष्ट्रातनंच मिळालं होतं. मुंबईकर शांत बसणार नाही. काय राजकारण आहे, कसं राजकारण आहे आजचं? हे सर्व मी वेगवेगळी उदाहरणं देतो तुम्हाला. अतिशय मातोश्री प्रेमी बॉडीगार्ड काढून घेतला, कारण का त्यांचे एक वैर होता अंबरनाथमध्ये काही ठिकाणी. बिचारे सरेंडर झाले. बदलापूरचे अध्यक्ष, नाव घेत नाही मी, त्यांना बोलवलं, काय रे येतोस का नाही, TDR घोटाळा बाहेर काढीन. लोकशाहीमध्ये लोकांची मनं जिंकायची असतात, ती जिंकत असताना कुठेही दहशत किंवा दडपशाही ही लोकांना मान्य होत नाही. आणि तुमच्या राजकारणाचे परिणाम महाराष्ट्रात काय होत आहेत हे काल स्पष्ट झालं. ग्रामीण अर्थव्यवस्थेची कणा असलेल्या बाजार समित्या, ह्याच्यामध्ये 70% बाजार समित्या महाविकास आघाडीला मिळाला. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मनं स्पष्ट आहेत की गद्दारांबरोबर जाणार नाही. परवा खारघरमध्ये काय झालं? आता हवा बघी कशी छान सुंदर आहे, वेळ व्यवस्थित निवडली आहे. परिपक्व नेतृत्व असतं की लोकांची काळजी घेणारी माणसं असतात की माझ्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास होता कामा नये. हवा मस्त आहे की नाही आता? पण ज्या दिवशी त्यांनी ती सभा घेतली धर्माधिकारी साहेब अप्पाश्रींची, वेळ 12 वाजता, म्हणजे कडकडीत ऊन वरती पाणी प्यायला जायचं असेल तर 1.5 किलोमीटर लांब चालत जावं लागत होतं. मला मृत्यूचा आकडा माहीत नाही पण मृत्यू झालेल्यांच्या चेहऱ्यावरती जखमा होत्या आणि जेव्हा जखमा होतात तेव्हा स्पष्ट होतं की इथे चेंगरा चेंगरी झालेली आहे. आजपर्यंत मेलेल्यांच्या घरी एकही मंत्री व्हिजिटला गेलेला नाही, संवेदनाच नाही. कारण का तो सगळा तमाशा तयार केलेला महाराष्ट्राला दाखवायला की आमच्या मागे किती लोक आहेत. तुमच्यासाठी ते आले नव्हते, ते आले होते जो चेहरा तुम्ही पुढे केला होतात अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांसाठी, तुमच्यासाठी नाही. पण त्या बिचाऱ्यांचा खून केलात तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षेसाठी. हे राक्षसी मुघलाई वागणं आहे. काय चालू आहे बारसू सोलगावमध्ये? आमचा विकासाला विरोध नाही पण तुम्ही विकास जर कोणाच्या डोक्यावर नेऊन आपटणार असाल तर तो माणूस तो सहनही करणार. प्रकल्पाला विरोध, ज्यांनी इतिहास वाचला आहे त्यांना सगळं माहिती आहे. इथला सर्वात कोकणातला मोठा विरोध जर कशाला झाला असेल तर तो सिडकोला झाला. एका फायरिंगमध्ये 14-15 माणसं मारली गेली. पवार साहेब दिवा पाटील एकत्र बसले, 12.5% तोडगा निघाला आणि सिडकोचा प्रश्न कायमचा सुटला. आज 2 वर्ष झाली बारसू सोलगावची संघर्ष समिती सांगते की चर्चा करा. आजपर्यंत कलेक्टर आणि SP सोडून त्यांच्याशी कोणीही बोललं नाही. कलेक्टर आणि SP काय निर्णय घेऊ शकतो? कुठल्या एम्प्लॉयमेंटचं तुम्ही सांगताय? मी स्वतः बोललो, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले 30,000 नोकऱ्या देऊ शकतो. मी त्यांना सहज विचारलं नाटे गावामध्ये काय आहे. नाटे हे मच्छीमारी क्षेत्रातला चांगला गाव आहे, चांगली मच्छी पकडली जाते. आज नाटे गावामध्ये फक्त मच्छीमारीवरती 22,000 लोक काम करतायत आणि उत्तर मच्छी विक्री ट्रक्स हे सगळे जर एकत्र केले तर 40,000 लोक काम करतायत. आणि नाटे गावातील लोकांचं असं म्हणणं आहे
की चांगला व्यवस्थित रस्ता दिला, झेटी दिली, तर फक्त नाटे गावामध्ये 1,00,000 स्थानिकांना आम्ही नोकऱ्या देऊ शकू. कोकणाचं स्वास्थ्य बिघडून, कोकणाचं पर्यावरण बिघडून, कोकणाच्या सौंदर्याचा ऱ्हास करून कुठलाही प्रकल्प येत असेल आणि त्याला स्थानिकांचा विरोध असेल तर त्या स्थानिकांबरोबर जाणं हे आमचं काम आहे. विकास आम्हाला नको असं नाही आहे, पण जर स्थानिकांचं म्हणणंच तुम्ही ऐकून घेणार नसाल तर तुमच्या मनात काहीतरी केळबेर आहे असं वाटायला सुरुवात होते. ऐका ना त्यांचं, जाऊन बोला त्यांच्याशी, पण तुम्ही बोलणारही नाही. परवा 205 लोक अटकेत गेले, त्याच्यातल्या 164 महिला होत्या. आणि महिलांना ज्या अमानुष पद्धतीने मारण्यात आलं, आंदोलन चिरडलं जात नाही. ज्या दिवशी तुम्ही ठरवता आंदोलन चिरडायचं त्या दिवशी ते उफाळून वरती येत आहे. आंदोलन चिरडून चालणार नाही, तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, बोलावं लागेल, काहीतरी मध्य मार्ग काढावा लागेल. हा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही, पण हा पण माझं म्हणणं रिफायनरी कोकणात कशासाठी? जगामध्ये अशा अनेक रिफायनरीज आहेत, त्या माळरानावर साध्या जमिनीवर आहेत, ज्यांच्या मागे बाजूला समुद्रही नाही, नदीही नाही. मग असंही जागा का निवडत नाही आपण महाराष्ट्रात? रिफायनरीमुळे नाटे गावातील मासेमारी खतम होऊन जाईल, पण फक्त नाट्याची होणार नाही. मुंबईपासनं वेंगुर्ल्यापर्यंत पूर्ण समुद्र दिसून झालेला असेल, त्याच्यातनं जी वायू जाणार आहेत वरती त्याच्यामुळे पूर्ण हवामान खराब झालेलं असेल. हवामानातील बदल काय होतोय, कधीही पाऊस पडतो, कधीही गारा पडतात, हे कशामुळे? तर इम्बॅलन्स डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, त्या इम्बॅलन्स डेव्हलपमेंटचे प्रकार काय आहेत हे या बदलावरनं दिसतात. मंत्रिमंडळाने अनेक निर्णय घेतले. मी गृहनिर्माण मंत्री होतो, मी आणि आदित्यजींनी आणि असलमनी आम्ही एक निर्णय घेतला, असलम तर को याद होगा, SRA मध्ये ज्याची कुणाची झोपडी आहे त्याला आम्ही 2.5 वर्षात झोपडी विकण्याचे अधिकार दिले होते की तू झोपडी विक. मुंबईच्या झोपडपट्टीवासियांचं धन दौलत काय आहे तर त्याची झोपडी आहे. ती झोपडी विकून तो लग्न करतो, ती झोपडी विकून तो घरसंसार चालवतो, त्याचं नातं असतं त्या झोपडीबरोबर. आणि विकायला 7 वर्ष, याचा अर्थ 27 वर्ष लागतील त्या गरीब माणसाला काही रिटर्न्स यायला, तोपर्यंत तो बिचारा गेला असेल. आम्ही गर्वाने सांगू शकतो की 30-35 वर्ष थांबलेला BDDचा प्रकल्प आम्ही सुरू करून दाखवला. तिथल्या पोलिसांना आम्ही घरं दिली, ठीक आहे मी 25 लाख म्हणालो, आलेल्या सरकारने 15 लाखामध्ये ती घरं दिली, पण आम्ही हे क्रेडिट घेऊ शकतो की ते काम आम्ही सुरू केलं. ते काम उद्धवसाहेब ठाकरे आणि अजितदादा पवार यांच्यामुळे मार्गी लागलं आणि आज 92 पैकी 43 बिल्डिंगी पाडून झालेल्या आहेत. आता कोणाविरुद्ध काही बोलायचंच नाही, बोललं की टाकत. महाराष्ट्राने विद्रोह, अनेक विद्रोह बघितले. मी जर यादी वाचली तर खूप मोठी आहे. मी पहिला विद्रोही मानतो बुद्धांना, दुसरा विश्वेश्वरांना, बसवेश्वरांना, आणि नंतर तर लाईनच आहे. चोखा, मेळा, गोरा, कुंभार, लाईन आहे विद्रोहांची. पण त्याच्यानंतर इशारा आलाय भाषण कमी करा म्हणून, पण माझं भाषण काय मी 5 मिनिटाच्या थांबवणार नाही, काय काळजी करू नका. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांसारखा विद्रोह कोणी केला नाही, त्यांचा विद्रोह मोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण आजही घराघरामध्ये त्यांनी लिहिलेली वाक्य प्रत्येक मनुष्याच्या तोंडावर आहे. शिवाजी महाराजांनी विद्रोह केला, शाहू फुले, आंबेडकर यांनी विद्रोह केला. परिस्थिती विरुद्ध जाणं हाच विद्रोह असतो. परवा तेरवा पुण्यातली 2 पोरं, मुंबईतली 2 पोरं ह्यांनी रॅप सॉंग्स लिहिली. त्या
मार्क्स लिहिलेल्या पोरांना जेलमध्ये टाकलं. मी त्याच्यावरती एक छोटीशी आपलीच कविता केली आहे. अरे पचास खोका, अरे पचास खोका तुमने काया, महाराष्ट्र ने क्या पाया. अरे पचास खोका, अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्र ने क्या पाया. लड़के ने उसमें उसको गले पे लाया तो पुलिस ने उसको जेल दिखाया. अरे पचास खोका, अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्र ने क्या पाया. अरे पचास खोका बोलते ही तुम क्यों चिढ़ते हो. अरे पचास खोका बोलते ही तुम क्यों चिढ़ते हो. अपना ही रिश्ता पचास खोके से क्यों जोड़ते हो. अरे तुम्हाला काय वाटतं पन्नास खोके जर तुमचं आडनाव आहे का पन्नास खोके. अरे तुम्ही तुमच्या नावाला चिटकून घेतलंय आणि ते पन्नास खोके मराठी मानाला मनाला असे टोचण्या देत आहेत. टोचण्या की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नव्हती. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही सुसंस्कृत होती, संस्कारित होती. यांनी संस्कृती बाजूला काढली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची अंतयात्रा काढली. आपल्याला जो निकाल लागलाय आता बाजार समित्यांचा, हे सगळे आपले रुरलचे जे लोक आहेत सुनील केदार वगैरे, यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिली तर कुणाचा बाप आपल्याला नादाला लागू शकत नाही. काल आमच्या इथे एक हिंदू जगजागरण काहीतरी समितीची मीटिंग झाली, त्याच्यात माझा DNA काढण्यात आला. DNA जितेंद्र आव्हाडांचा DNA काय आहे त्या विचारायला असा जो विचारलं त्याला सांगू इच्छितो. माझा DNA निष्ठा आहे, निष्ठा. माझ्या DNA मध्ये गद्दारी नाही. माझ्या DNA मध्ये मी हिंदू आहे आणि मी अभिमानाने सांगतो की मी हिंदू आहे. पण माझ्या मनामध्ये कुणाविरुद्धही द्वेष नाही. तेव्हा आमचे DNA तपासायला जाऊ नका. हे महाराष्ट्रामध्ये जे दंगलीचं राज्य करू इच्छिता त्याला आमचा विरोध आहे. मी त्या दिवशी दंगलींबद्दल बोललो तर सगळेजण बोलले हा सनसनाटी बोलतो. काल एक केंद्रातला मोठा नेता कर्नाटकामध्ये बोलले की देश में दंगे होंगे. काही नाही बोललो मी, तेवढंच बोलतोय की बिहारमध्ये दंगल झाली, बंगालमध्ये दंगल झाली, महाराष्ट्रामध्ये दंगल झाली. या तीनच राज्यात दंगल का होते. कारण का या तीनही राज्यांमधनं बदल दिसत आहेत आणि हे बदल झाले तर लोकसभेमध्ये बदल घडून येतील म्हणून हे माहोल तयार करण्यात येतं. आणि म्हणून जाता जाता एवढंच बोलतो, आदित्य ठाकरेजींनी सांगितलं की संविधान वाचवण्यासाठी आपण ही लढाई लढतोय. आपण जर संविधान वाचवला नाही तर आपण लोकशाही विसरून जाऊ. आपल्याला संविधान वाचावं लागेल या देशाच्या हितासाठी, तुमच्या माझ्या हितासाठी. आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करणार आहे की हे संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्यांनी हा देश विणून ठेवला आहे. आणि ही वीण मोडणं एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून जाता जाता एकच घोषणा मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ती घोषणा झाली की माझं भाषण संपलं असं समजा. जय 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 भीम, जय 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 भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आव्हाडजी. यानंतर मी विनंती करतो मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार भाई जगताप यांना, त्यांनी या सभेला संबोधित करावं. नमस्कार सगळ्यांना. एक आवाज जो आदित्यजींनी दिला होता तो